वसई विधानसभेच्या निवडणुकीत एक आता नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. गेल्या 50 वर्षांपासून शिवसेनेशी बाळासाहेबांशी एकनिष्ठ असलेले असे विनायक निकम आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. येत्या मंगळवारी ते फॉर्म भरणार आहेत आणि त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवलेली आहे. विनायक निकम हे एक जुनं जाणतं नाव आहे आणि गेल्या 50 वर्षापासून वसई पूर्वपट्टी असेल, पश्चिम पट्टा असेल, यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलेलं आहे. त्यामुळे विनायक निकम हे जर रिंगणामध्ये उतरले तर लढत ही रंगतदार होण्याची शक्यता आहे. का त्यांनी हा निर्णय घेतला आणि काय पुढची गणितं समीकरणं असणार आहे, या सर्वावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विनायक निकम स्वतः आहेत. निकम साहेब नमस्कार, या चर्चेमध्ये काय सांगाल की अचानक हा निर्णय घ्यावासा का वाटला? गेली 6 टर्म हा शिवसेना 2 नंबरलाच होती आणि 1 टर्ममध्ये 2009 तर शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला होता. आणि आता शिवसेनेत सीट लढवायची, ही जागा लढवायची, शिवसेनेत लढवायची, 2009 परिस्थिती आज निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये ही सीट काँग्रेसच्या वाट्याला गेली. काँग्रेसचे उमेदवार आतापर्यंत 16,000 कधी पुढे गेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ते शिवसेनेचा हक्क आहे आणि शिवसेनेला सीट ती मिळायला हवी. आणि म्हणून या सगळ्या शिवसेना प्रेमींच्या सततच्या रेट्यामुळे मी आज तो फॉर्म भरतोय. मग तुम्ही या शिवसैनिकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे की त्यांचा तुम्हाला पाठिंबा कितपत आहे? फोनवरून बऱ्याच लोकांनी त्याच्या पाठिंबा दिला. आता थोड्याच वेळापूर्वी विरारहून फोन आले, थोड्या वेळापूर्वी नायगाव भागातून फोन आले. असे फोन येतात आणि किती बोलतात, दादा तुम्ही घेतला निर्णय योग्य आहे आणि तो योग्य आहे, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. शिवसैनिकांसोबत आणखीन कोणाचा पाठिंबा तुम्हाला आहे? मी वसईकर आहे. आणखी काही आतापर्यंत माझा अनेक संस्थांशी संबंध आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये म्हणजे ठीक आहे, वेगवेगळ्या संस्था ज्या ट्रस्ट आहेत, मी स्वतः एका ट्रस्टवरती आहे. आणखी काही ज्या संस्था आहेत त्या संस्थेशी माझा चांगला जवळचा संबंध आहे. तुम्ही हा निर्णय घेतला, या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरेंशी काही चर्चा झाली फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून? नाही, तशी काही चर्चा झाली नाही. मी शिवसेनेचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता आहे आणि तशी विचारावं, आमची भूमिका जी मांडायची ती उद्धव साहेबांच्या समोर मांडलेली आहे. आणि त्यावेळेला सांगितलं होतं की शिवसेनेला आपण सीट लढूया म्हणून त्यावेळेला सांगितलं होतं. असं सांगत आहे की तुमची कोर कमिटीची एक बैठक झाली होती, कधी बैठक झाली होती, या बैठकीला कोण होतं आणि त्या बैठकीत नेमकं काय ठरलं? ही बैठक ती गेल्या आठवड्यातच झाली आणि त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे 14 पदाधिकारी म्हणजे पश्चिम वसई 133 चे जेवढे पदाधिकारी आहेत, म्हणजे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर, 2 शहरं येतात, 2 शहर प्रमुख आणि उप शहर प्रमुख वगैरे असे एकंदर 14 पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून तो आपल्याला ती जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे म्हणून उद्धव साहेबांना आपण त्याचं निवेदन ते पाठवलेलं आहे. पण तो महाविकास आघाडीने संयुक्तरित्या हा निर्णय घेतला असेल की ही सीट काँग्रेसला जावी, पक्ष नेतृत्व म्हणजे 3-3 महाविकास आघाडीचा जर हा निर्णय असेल, मग ह्या निर्णयाविरोधात आपण जाणार की कसं? बघा, सध्या शिवसैनिकांचा जो रेटा आहे, आपल्याला सीट लढवायला पाहिजे, शिवसेनेला मिळायला पाहिजे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा अन्याय होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. तूर्त आपण फॉर्म भरणार आहोत, उद्या त्या याच्यामध्ये पुढे काय होईल, पुढे मागे घ्यायची की ती तशीच लढवायची हे सगळे शिवसैनिक बसून ठरवू आम्ही. समजा लढाईची वेळ आली तर इकडे सध्या 2 नावं फिक्स झालेली आहेत, म्हणजे बहुजन विकासाकडून स्वतः आमदार रितेंद्र ठाकूर आणि महाविकासाकडून विजय पाटील, अजून भाजपने आपलं पत्ते उघडलेले नाहीत. ही दुरंगी लढत असताना आपण निवडणूक रिंगणात असल्यावर चित्र काय असेल? मतांचं विभाजन होऊ शकतं? मतांचं विभाजन साहजिकच आहे. एक तिसरा माणूस उभा राहिल्यानंतर मतांचं विभाजन हे होणारच आहे. शेवटी आम्ही गेली 50 वर्ष जी कामं करतोय, कॅथलिक बेल्टमध्ये काम करतोय आणि ह्या शहरामध्ये विशेषतः या नगरसेवक म्हणून निवडून मागच्या याला मी विरोधी पक्षनेता म्हणून त्या महापालिकेमध्ये काम केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला नक्कीच त्यावेळेला जे अगोदर सांगितल्याप्रमाणे शिवसेनेची 2009 पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती आणि ती आम्ही तयारी करत होतो आणि त्या दृष्टीने आम्ही विजय हा नक्की होईल. विजय पाटलांचं आव्हान देखील तेवढं कडवं आहे, कारण त्यांनी याआधी एकदा निवडणूक लढवली, त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासोबत होता. होय, आता तुम्ही त्यांच्यासोबत नसतील
तर विजय पाटलांना फटका पडू शकतो? साहजिकच आहे ते आम्हाला जी त्यांना मतं मिळवती त्यावेळेला मिळाली होती साहजिक ती मी ती मतं याबद्दल पडणार त्यामुळे तो फटका पडणार त्यांना. वसई विधानसभेमध्ये शिवसैनिकांमध्ये पण मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. मग ही सर्व गटबाजी बाजूला ठेवून एक दिलाने शिवसैनिक तुमच्यासाठी काम करतील असं वाटतंय? नक्की त्याबद्दल खात्री आहे. आजपर्यंत ज्या ज्या वेळेला शिवसैनिक भेटतात आणि माझं तसं कोणाबरोबर वाकणं नाही आहे की जो पदाधिकारी आहे मोठा पदाधिकारी आणि त्याचं माझं वाकडं आहे जमत नाही असं भाग नाही आहे. त्यामुळे सर्व पक्षांमध्ये माझे चांगले संबंध आहेत आधी संबंध आहेत आणि निवडणूक याच्यामध्ये त्याचा नक्कीच उपयोग होईल. नुकताच पालघर लोकसभेमध्ये भारती कांबळी यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली, 2 क्रमांकाची मतं मिळाली आणि त्यांना पसंती देखील मोठ्या प्रमाणावर होती. म्हणजे मुस्लिम बांधवांनी देखील स्वतःहून पुढाकार घेऊन मशालला मतं दिली होती. आता हा सर्व मुस्लिम समाज असेल ख्रिस्ती समाज असेल हा आपल्यासोबत आहे, काही बोलणं झालं त्यांच्या समाजाच्या मुख्य नाही उद्या त्याच्यापुढे बोलणं चालू होईल. आतापर्यंत ते सगळे टचमध्ये आहेत फक्त आता ते त्यांना सांगून फक्त त्यांना वळवणं एवढंच काम बाकी आहे. बाकी ते त्यांच्याशी वाकडेपणा किंवा तसं कोणतं हे नाही आहे त्यांच्याशी. प्रचाराचा तुमचा मुख्य मुद्दा काय असणार आहे? प्रचाराचा मुख्य मुद्दा 29 गावं, पाण्याचा प्रश्न, या वसईमध्ये चाललेली अनधिकृत बांधकामं आणि टोलेजंग इमारती ज्या होत आहेत आणि त्यातून इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचं जगणं हराम होणार आहे या सगळे हे सगळे विषय घेऊन आपण लोकांसमोर जाणार. तुम्ही फॉर्म कधी भरणार आहे आणि शक्ती प्रदर्शन होणार आहे का, काय ठरल्यावर? फॉर्म हा योग्य दिवस बघून त्या दिवशी तारीख जाहीर होईल आणि फॉर्म भरायला जाताना शक्ती प्रदर्शन नक्की होणार. तर हे होते विनायक निकम. येत्या काळात निवडणूक रिंगणात ते असणार हे छातीठोक दावा त्याने केलेला आहे. आता पक्ष नेतृत्व काय यावर निर्णय घेतात ते देखील पाहावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला 4 तारखेपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. परंतु विनायक निकम हे रिंगणात असल्यानंतर एक वेगळी लढत वेगळं चित्र पाहायला मिळेल आणि निकाल देखील धक्कादायक लागू शकतो. त्यामुळे वसईकर नेमकं कोणाच्या पाड्यात मतदान देतात आणि कोणाला वसईचा आमदार म्हणून विधानसभेत पाठवतात त्यासाठी आपल्याला 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. HPLF साठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई.